बाकीचे विकासाचे तर प्रश्न आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा सुरक्षेचा प्रश्न आहे तुमचा, तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। आम्ही मराठी मराठी म्हणून कधी विचार करत नाही, आम्ही हिंदू हिंदू म्हणून कधी विचार करत नाही। हिंदू हा फक्त दंगलीत हिंदू असतो, दंगल संपली की तो जातीत जातो। आणि हेच बाकीच्यांना हवंय। आज निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरे तुम्हाला काय सांगणार, कोणता शब्द देणार? मी आता इथे अमरावतीमध्ये आल्यावरती माझा मी मोबाईल ऑन केला, आणि ऑन केल्यावरती मला तिथे एकाने मला एक क्लिप पाठवली आहे। मला आज इथे जर स्क्रीन असता ती आधी मिळाली असेल तर मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं असतं। एक मुसलमान मौलवी याने फतवा काढलाय, फतवा मी आमच्या लोकांकडे देतो, तुम्ही जरा या लोकांपर्यंत पोहोचवा ते सगळं। हे सगळे मुसलमान आता मशिदीमध्ये फतवे काढायला लागलेत। की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्व मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान करायचं असे फतवे निघतायत। आणि ते आता लोकसभेला पण जाणवलं तुम्हाला, एक गठ्ठा जातात, एक गठ्ठाच्या गठ्ठा आम्हीच विखुरलेले। या लोकांच्या धांगडधिंग्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता आणि आहे आणि राहील। या आपल्या मुंबईच्या शिवतीर्थावरनं मी सांगितलं होतं, या सगळ्या बचतींवरचे यांचे सगळे भोंगे पहिल्यांदा उतरवून टाका, बंद झाले होते। उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला, सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते। आणि मी सांगितलं होतं की जर समजा हे भोंगे बंद नाही झाले, माझा महाराष्ट्र सैनिक तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणेल त्या मशिदीच्या समोर। हे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या। म्हणजे ही माणसं कोणाची आहेत जरा बघा, त्यांना जपतायत आणि माझ्या मुलांवरती केसेस टाकतायत। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक मजार बांधली होती तिथे छोटी, अनधिकृत समुद्रात। मग मी ज्यावेळेला ती जाहीररित्या ज्यावेळेला ती दाखवली सगळ्यांसमोर की अनधिकृत बांधकाम कसं चालू आहे, मग ती रात्रीच्या रात्री पाडली गेली। हिंमत कशी होती यांची? हिंमत एवढ्यासाठीच होते कारण ही आमची बुळबुळीत सरकार जी आहेत ना, जी कोणत्या भूमिका घेत नाहीत। कशाला आपल्याला मतं हवी आहेत त्यांची, कशाला मतं हवी आहेत त्यांची? मी तुम्हाला आता सांगतो, राज ठाकरेंचा शब्द आहे, उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिली, एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये। हे रस्त्यावरती येऊन नमाज पढतात, तुमचा धर्म तुमच्यापाशी, कोणताही धर्म दरवाजा तुमच्या घराच्या उंबरठा उलटून बाहेर आला नाही पाहिजे।
आता परवा मध्यंतरी त्या कोटो संभाजीनगरचा कोणतरी तिकडचा आमदार होता ना, खासदार होता, इम्तियाज जलील, हजारो मुसलमानांचा तिकडनं एक मोर्चा काढला, मुंबईमध्ये आणला, तुम्ही पाहिला असेल. हिम्मत कशी झाली यांची? हिम्मत कारण झाली, एवढ्यासाठी झाली कारण काँग्रेसचे खासदार निवडून आले, शरद पवार गटाचे खासदार निवडून आले, उद्धव ठाकरे तिकडे जाऊन तर काय त्यांचं झालेलंच आहे, अटपलेलंच आहे विषय त्यांचा. एक माणूस मुख्यमंत्री झाल्यावरती स्वतःच्या वडिलांच्या पुढे असलेलं हिंदुहृदय सम्राट हे बिरुद अडीच वर्ष बाजूला काढतो का? काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांना वाईट वाटेल. माननीय बाळासाहेबांच्या अगोदरचा हिंदुहृदय सम्राट तू काढून टाकतो, उरलं काय? या लोकांनी तुला आत्ता डोक्यावरती घेतलंय. आत्ता तुम्हाला माझ्या आजोबांचं एक वाक्य होतं, एखाद्याला आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो. ही मंडळी त्यांच्यासाठी कामं करणार, बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदुहृदय सम्राट हे नाव काढून टाकणार, ही पदवी काढून टाकणार, सगळं त्यांच्यासाठीच. मग तुमच्यासाठी काय? या नवनीत राणा ज्या वेळेला इथे आता पराभव झाला त्यांचा खासदार केला, मुसलमानांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. वेडे वाकडे त्यांनी हातभाव करत पाकिस्तानी झेंडे हातामध्ये घेऊन उत्सव साजरा केला तुमच्या नाकावर टिचून. आम्हाला त्यांनी काही वाटतच नाही त्या गोष्टींच. मागे पण अशीच दंगल झाली होती इथे अमरावतीमध्ये. माझे महाराष्ट्र सैनिक, विश्व हिंदू परिषदेचे लोक आणि अजून काही हिंदुत्ववादी संघटना हे गेले अंगावरती तेव्हा गप्प बसले. अहो बाहेरून किती वेळ काम करायचं? एकदा द्या हातामध्ये सत्ता, नाही सडकवून काढले एकेकाला ना, बरं त्यांची हिंमत होणार नाही इथे. आणि इथे तुमचं लक्ष जाऊ नये, तुम्ही म्हणून हिंदू म्हणून एकत्र येऊ नये. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संत खूप मोठ्या प्रमाणावरती एक चांगलं काम करतोय. आपल्या महाराष्ट्राकडे संतांची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आमची. अजून एक संत आलेले आहेत आपल्याकडे, संत शरदचंद्र पवार. या महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वाचं जे माहोल होतं हे बर्बाद कसं करायचं, खराब कसं करायचं? आणि म्हणून या माणसाने महाराष्ट्र जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात केली. तू ओबीसी, तू मराठा, तू ब्राह्मण, तू हा, तू या जातीचा, त्या जातीचा. प्रत्येक माणसाला आपापल्या जातीबद्दल प्रेम असतं, याबद्दल काही वाद नाही, शंका नाही, असावं ते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म ज्यावेळेला झाला त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जातीबद्दलचं प्रेम सोडा, दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष सुरू झाला. मी मुद्दामून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यावेळेला एक पुस्तक आलं होतं, जेम्स लेनचं प्रकरण तुम्हाला आठवत असेल अनेकांना, की ज्या पुस्तकामध्ये महाराजांबद्दल काही काहीतरी एक दोन वाक्य काहीतरी वेडीवाकडी लिहिली गेली होती,
कोणी वाचलं नव्हतं ते पुस्तक, पण ते पुस्तक वाचून आपल्या महाराष्ट्रामधले कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि आमच्या गजाननराव मेहेंदळे आणि अजून दोन चार जण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलं हे पहिल्यांदा पुस्तक बॅन करा. त्यावेळेला यांना कळलं की असं काहीतरी पुस्तक आलंय. मग इथे सगळं राजकारण सुरू झालं आणि मग हे राजकारण सगळं सुरू झाल्यानंतर पुण्यामधलं इतिहास संशोधक मंडळ, नाही काय तुमचं भांडारकर इन्स्टिट्यूट, त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवरती हल्ला करण्यात आला. का? तर म्हणे ह्यानीच दिलं त्याला. आणि मग त्याच्यामधनं सगळा मराठा आणि ब्राह्मण असा बाईला वाद सुरू केला. आता मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू केला. हेच सगळे जनक त्याचे, हेच. तुम्ही मराठी म्हणून एकत्र येताच का बरे? तुम्ही हिंदू म्हणून एकत्र येताच का बरे? तुम्ही जातीमध्ये विभागलेलेच पाहिजे तर आमच्या मतांची पेटी भरेल. हा एवढा एकमेव उद्योग करत बसलेत आणि ह्या ह्याच्यावरती निवडणुका लढवत आहेत. मी कालच कुठच्या सभेमध्ये म्हटलं, हो तुम्हाला जर एखादा आजार झाला तर जातीचा डॉक्टर शोधता का चांगला डॉक्टर शोधता? पण हे सगळं राजकारण फक्त करत बसायचं राज्यभर आणि तुमची माथी फक्त भडकवत राहायची.